मागच्या तासाला आपण कोनिक सेक्शनला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये इलिप्स काढायच्या तीन वेगवेगळ्या पद्धती आपण अभ्यासल्या होत्या. आज आपण त्याच्यापुढे इलिप्स काढायच्या आणखी ज्या दोन नवीन पद्धती आहेत त्या शिकणार आहोत. तर मागील वेळेस आपण इलिप्स काढण्याकरता जी पहिली पद्धत आपण वापरतो ती म्हणजे रेक्टँगल मेथड, ज्यामध्ये आपण मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस दिलेला असतो आणि त्याच्याभोवती आयत तयार करतो, ही पद्धत शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण दुसरी कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड, ज्याच्यामध्ये एकामध्ये एक अशी दोन सर्कल्स काढून त्याचा वापर करून आपण इलिप्स तयार करतो, ही एक पद्धत शिकलेलो आहे. तसंच आपण आर्क ऑफ सर्कल मेथड, ज्यामध्ये सुद्धा आपल्याला फोकस पॉईंट शोधून काढायचे आहेत आणि मग त्या फोकस पॉईंटवरनं आपण आर्क्स काढून इलिप्स तयार करतो. या तीन पद्धती आपण डिटेलमध्ये मागच्या वेळी अभ्यासलेल्या आहेत. आज आणखी दोन नवीन पद्धती आपल्याला शिकायच्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे फोर सेंटर मेथड आणि त्याच्यानंतरची जी पद्धत आहे ती आहे फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड. आपण पहिल्या पद्धतीला सुरुवात करूया, फोर सेंटर मेथड. जसं नाव सजेस्ट करतं आहे तसं याच्यामध्ये आपल्याला चार पॉईंट्स शोधून काढायचे आहेत की ज्याच्यावर आपण केंद्रबिंदू घेऊन आपण कंस काढले तर आपला इलिप्स तयार होईल. तर त्याकरता आपण पहिले ए बी हा एक मेजर ॲक्सिस दिलेला आहे तो काढला आहे. ओ हा त्या मेजर ॲक्सिसचा काय आहे, मिड पॉईंट आहे. या मिड पॉईंटपासून आपण आता एक उभी रेषा काढतो. त्याच्यावर सी आणि डी हा आपण मायनर ॲक्सिस घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता काय करायचं आहे, ओवर कंपस ठेवून ओ ए ही त्रिज्या कंपसमध्ये घ्यायची आहे आणि ओ ए त्रिज्येने आपण एक क्वार्टर सर्कल काढायचं आहे. हे जे क्वार्टर सर्कल आहे हे सी डी रेषेला ज्या बिंदूत छेदतं त्याला आपण नाव दिले पी. त्यानंतर पुढचं पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ए आणि सी हे दोन बिंदू काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. हे जोडल्यानंतर आता आपण सीवर कंपास ठेवून सी पी अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि ए सी रेषेला छेदेपर्यंत आपण कंस काढायचा आहे. हा कंस ए सी रेषेला क्यू बिंदूमध्ये छेदतो आणि त्यामुळे आपल्याला ए क्यू ही एक छोटी रेषा तयार झालेली दिसते. आता पुढे आपण ए क्यू या रेषेला दुभागणार आहोत, त्याचे दोन समान भाग करणार आहोत. त्याची प्रोसिजर अर्थात आपल्याला माहिती आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंपास अनुक्रमे ए आणि क्यू बिंदूवर ठेवून ए क्यू रेषेच्या वर आणि खाली एकमेकांना छेदणारे कंस आपण काढले आणि मग ते छेदबिंदू जोडले तर आपल्याला ए क्यू रेषेचे दोन समान भाग करता येतात. तर हा जो दुभाजक आपल्याला मिळालेला आहे हा दुभाजक आपण पुढे कंटिन्यू केला सी डी रेषेला मिळेपर्यंत. आता आपल्याला हा जो दुभाजक आपण काढलेला आहे तो दोन ठिकाणी छेदताना दिसेल, एक ए बी रेषेला छेदतो आहे आणि दुसरा सी डी रेषेला छेदतो आहे. ए बी रेषेला ज्या ठिकाणी हा दुभाजक छेदतो आहे त्याला आपण एक नाव दिलं आणि सी डी रेषेला ज्या ठिकाणी हा दुभाजक छेदतो आहे त्याला आपण दोन नाव दिलं. हे दोन पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत की ज्याच्यावर आता आपण कंपास ठेवून कर्व इलिप्सचे दोन कर्व्ज आपण काढू शकतो. आणखी दोन पॉईंट आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्याच्याकरताची प्रोसिजर सोपी आहे. आपण कंपासमध्ये ओ एक इतकं अंतर घ्यायचं आहे आणि ओ बी रेषेवर ओवर कंपास ठेवून एक पॉईंट मार्क करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे तीन. म्हणजे ओ एक आणि ओ तीन हे अंतर आपलं कसं असणार आहे, सारखं असणार आहे. तीच कृती आपल्याला आता करायची आहे दोन पॉईंटच्या बाबतीत. आपण कंपासमध्ये अंतर घेतलं ओ दोन आणि आता ओवर कंपास ठेवून ओ पी रेषेवर आपण पॉईंट मार्क केला आहे. या पॉईंटला नाव देणार आहेत आपण अर्थातच चार. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे चार पॉईंट्स मिळालेले आहेत, एक दोन तीन चार. हे चारही पॉईंट्स आपण एकमेकांशी जोडून टाकलेले आहेत आणि रेषा थोड्या पुढे तशाच आपण कंटिन्यू वाढवलेल्या आहेत. आता आपलं काम सोपं झालेलं आहे, आपल्याला चारही पॉईंट्स मिळालेले आहेत. आपल्याला आता फक्त काय करायचं आहे, कंस काढायचे आहेत. आता पहिले आपण एकवर कंपास ठेवणार आणि कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे एकपासून ए इतकं. एकपासून ए इतकं अंतर घेतलं आणि मी आता हा कंस काढलेला तुम्हाला दिसतो आहे, दोन रेषांच्या मध्यभागी बरोबर मी तो कंस काढला आहे. त्याच्यानंतर आता आपण कंपास ठेवणार दोनवर. कंपास दोनवर ठेवून आता पुढचा कंस मी मारलेला आहे. त्याच्यानंतर आता कंपास तीनवर ठेवणार, त्याच्या पुढचा कंस मी ड्रॉ केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी कंपास चौथ्या बिंदूवर ठेवला आणि उरलेला जो कंस आहे तो आपण पूर्ण केला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा इलिप्स तयार झालेला दिसेल. तर प्रोसिजर सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे, एक दोन तीन चार पॉईंट्स आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या पॉईंट्सवर कंपास ठेवून आपल्याला कंस काढत जायचे आहेत की ज्याच्यामुळे आपला हा इलिप्स तयार होईल. तर याच्यामध्ये हे चार पॉईंट्स आपण पहिले शोधले आहेत आणि म्हणून त्याचं नाव काय आहे, फोर सेंटर मेथड.
आता इलिप्स काढण्याची शेवटची जी पद्धत आहे ती आपण शिकणार आहोत, फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड। अगोदर जे चार प्रकार आपण इलिप्स काढण्याचे बघितले त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती की आपल्याला मेजर आणि मायनर ॲक्सिस, आडवा आणि उभा अक्ष हे दोन अक्ष दिलेले असायचे आणि मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण इलिप्स काढत होतो। फोर डायरेक्ट्रिक्स मेथडमध्ये मात्र आपल्याला मेजर मायनर ॲक्सिस न देता त्याच्याऐवजी वेगळ्याच काहीतरी दोन गोष्टी दिलेल्या असतील त्या आपण त्याच्या साह्याने आपल्याला आता हा इलिप्स तयार करायचा आहे। त्या अगोदर आपण थोडंसं आपण म्हणूया की इलिप्सबद्दलची थोडी माहिती त्याच्या अगोदर आपण करून घेऊया। हा इलिप्स आहे, या इलिप्सचे हे जे दोन पॉईंट्स आहेत F1 आणि F2 हे काय आहेत, फोकस पॉईंट, याच्याबद्दल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। त्यानंतर या इलिप्सपासून काही अंतरावर एक आपण उभी रेषा मारलेली आहे, हिला आपण म्हणायचं आहे डायरेक्ट्रिक्स। नंतर आपण या डायरेक्ट्रिक्सला लंब अशी रेषा जी F1 आणि F2 जाते अशी काढलेली आहे आणि जो छेदबिंदू आपल्याला मिळतो आहे त्याला नाव दिलं आहे आपण O। त्यानंतर आपण इलिप्सवरती एक पॉईंट घेतला त्याला नाव दिलं आहे P1। आता हा जो पॉईंट आहे हा आपण F1 जोडायचा आहे, म्हणजे फोकस पॉईंटला जोडायचा आहे। त्यानंतर हाच पॉईंट आपण डायरेक्ट्रिक्सलासुद्धा जोडायचा आहे, डायरेक्ट्रिक्सवर आपल्याला जो पॉईंट मिळतो त्याला नाव दिलं आहे D। आता या पॉईंटचं फोकसपासूनचं अंतर आणि या पॉईंटचं डायरेक्ट्रिक्सपासूनचं जे अंतर आहे यांचं जे गुणोत्तर आहे याला आपण म्हणणार आहोत इसेंट्रिसिटी। आता फोकस आणि डायरेक्ट्रिक्स मेथडनी प्रॉब्लेम काढताना इसेंट्रिसिटी ही टर्म आपल्याकरता खूप महत्त्वाची आहे, कारण यामध्ये तुम्हाला इसेंट्रिसिटी ही दिलेली असेल आणि मग त्याचा आधार घेऊन तुम्हाला हा इलिप्स काढायचा आहे। तर इसेंट्रिसिटी म्हणजे काय, तर आपण सूत्र म्हणूया इसेंट्रिसिटी बरोबर P1 F1 म्हणजे काय, तर फोकस पॉईंटचं इलिप्सवरच्या पॉईंटचं फोकस पॉईंटपासूनचं अंतर आणि त्याच पॉईंटचं डायरेक्ट्रिक्सपर्यंतचं अंतर याचं गुणोत्तर। आता या केसमध्ये P1 F1 हे काय आहे, तर फोकस पॉईंटपासूनचं P1 त्या पॉईंटचं अंतर आहे आणि P1 D हे काय आहे, तर डायरेक्ट्रिक्सपासूनचं त्या पॉईंटचं अंतर आहे। या दोघांचं गुणोत्तर हे नेहमी इलिप्सच्या बाबतीत एकापेक्षा कसं असणार आहे, लहान असणार आहे। आकृतीत बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की P1 D हे अंतर तुम्हाला मोठं दिसतं आहे आणि P1 F1 हे अंतर कसं दिसतं आहे, तुम्हाला लहान दिसतं आहे। हे नेहमीच इलिप्सच्या बाबतीत असं राहील आणि त्यामुळे अंशातली संख्या ही नेहमी छोटी आणि छेदातली संख्या ही नेहमी कशी राहील, तुमची मोठी राहील आणि म्हणून हे गुणोत्तर नेहमी कसं राहील, एकापेक्षा लहान राहील। तर इलिप्सच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही। आणि आता आपण ही बेसिक माहिती घेतल्यानंतर आता आपण फोकस डायरेक्ट्रिक्स मेथडनी इलिप्स कसा काढायचा ते शिकणार आहोत। तर हा प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे, कन्सिडर द गिवन डाटा, द डिस्टन्स ऑफ द फोकस फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स इज इक्वल टू 50 mm अँड इसेंट्रिसिटी इज 2/3। आता याच्यामध्ये इसेंट्रिसिटी इज 2/3, इसेंट्रिसिटी म्हणजे काय, तर फोकस पॉईंटचा पासून इलिप्सवरच्या पॉईंटचं अंतर भागिले त्याच पॉईंटचं डायरेक्ट्रिक्सपर्यंतचं जे अंतर आहे त्याचं गुणोत्तर। आता आपण सुरुवात करूया इलिप्स काढण्याकरता। तर AB ही काय आहे, डायरेक्ट्रिक्स आहे, सी हा बिंदू तिच्यावर घेतला आणि त्याच्यापासून आपण एक काय काढलेली आहे, लंबरेषा काढलेली आहे। आता इथून आपल्याला C पासूनचं फोकस पॉईंटचं अंतर त्यांनी दिलेलं आहे 50 mm, म्हणून मी 50 mm अंतरावर F हा पॉईंट घेतलेला आहे। आता ही CF ही रेषा जी मिळालेली आहे तिचे आपल्याला समान भाग करायचे आहेत। किती समान भाग करायचे, तर त्याच्याकरता आपण या गुणोत्तराकडे बघायचं आहे, इसेंट्रिसिटीकडे बघायचं आहे। अंश आणि छेदामधली जी संख्या आहे त्यांची आपण सरळ सरळ बेरीज करून टाकायची आणि त्यांच्या तितके भाग आपल्याला त्या CF रेषेचे करायचे। आता या ठिकाणी बेरीज येईल 2 + 3 = 5, म्हणून CF या रेषेचे आपण काय करणार, 5 समान भाग करणार। आता दिलेल्या रेषेचे 5 समान भाग करणे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण शिकलेलं आहे, ती पद्धत वापरून तुम्ही इथे CF या रेषेचे 5 समान भाग केलेले आहेत। मग याच्यामध्ये आता अंशामध्ये 2 लिहिलेले आहेत म्हणून आपण फोकसपासूनचा दुसरा पॉईंट आपण घेतला, मार्क केला आणि त्याला नाव दिले V। V याचा अर्थ काय, तर व्हर्टेक्स, V म्हणजे व्हर्टेक्स, हा आपला इलिप्सवरचा एक पॉईंट असणार आहे, बरोबर। या V पासून आता आपण एक काय केली, उभी रेषा काढलेली आहे आणि कंपासमध्ये VF हे अंतर घ्यायचं आहे आणि या उभ्या रेषेवर पॉईंट मार्क करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे VE। थोडक्यात VF बरोबर काय असेल, VE, ठीक आहे। मग आता C आणि E हे दोन पॉईंट जोडायचे आणि रेषा पुढे आपल्याला वाढवायची आहे। इतकं झाल्यानंतर आता V पासून उजव्या बाजूने आपण आणखी पॉईंट्स घेतले, त्यांना नाव दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10
आणि या 10 पॉइंटपासून आपण उभ्या रेषा मारणार आहोत. कुठपर्यंत आपल्याला मारायच्या आहेत, तर त्या तिरप्या रेषेला छेदेपर्यंत आपण उभ्या रेषा मारणार आहोत. या अशा आपल्या रेषा मारून झालेल्या आहेत. आणि हे ज्या नवीन पॉईंट्स आपल्याला त्या तिरप्या रेषेवर मिळतील, त्यांना आपण खालच्या पॉईंट्ससारखीच जवळपास नावं द्यायची आहेत. खाली जर एक असेल तर वरती एक डॅश, खाली दोन असेल तर दोन डॅश, तीन डॅश, चार डॅश, असं 10 डॅशपर्यंत आपण ही नावं दिलेली आहेत. आता यानंतरची जी आपण कृती करणार आहोत ती महत्त्वाची आहे. आता आपण कंपास घ्यायचा आहे आणि कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे 1 ते 1 डॅश. बघा परत एकदा, कंपासमध्ये अंतर किती घेणार आपण? 1 ते 1 डॅश इतकं अंतर कंपासमध्ये घेणार. आणि कंपास उचलायचा आहे आणि ठेवायचा आहे एफवर. कंपास कुठे ठेवणार आपण? आता एफवर ठेवला. अंतर आहे 1 ते 1 डॅश आणि 1 ते 1 डॅश या रेषेवर आपण वरती कंस मारलेला आहे. बरोबर, असाच कंस आपण खालीसुद्धा मारला आहे. येतं लक्षात? हे दोन पॉईंट्स आपल्याला आता हे नवीन मिळालेले आहेत, हे लिप्सचे पॉईंट आहेत. हीच कृती आता आपण पुढे कंटिन्यू करत जाणार आहोत. थोडक्यात, कंपासमध्ये अंतर घेणार 2 2 डॅश, कंपास ठेवायचा एफवर आणि 2 2 डॅश या रेषेवर वर आणि खाली असाच कंस मारायचा आहे. हीच कृती 3 3 डॅश, 4 4 डॅश असं अंतर घेऊन प्रत्येक वेळी आपण कंपास ठेवायचा आहे कुठे? एफवर ठेवायचा आहे आणि त्या त्या रेषेवर वर आणि खाली आपण कंस मारायचे आहेत. थोडक्यात असं केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने कंस मिळत जातील. आणि मग हे सगळे जे पॉईंट्स आपल्याला मिळत आहेत, हे सगळे पॉईंट्स आपण एकत्र जोडले की आपल्याला इलिप्स तयार झालेला दिसेल. अशा पद्धतीने फोकस डायरेक्ट्रिक्स मेथडने आपण हा इलिप्स काढू शकतो.